आणि विश्व कापूस दिवस 7 ऑक्टोबरला जे येतो त्याचा काय महत्त्व आहे आणि आम्ही जे एक कार्यक्रम म्हणा की एक एक मोहीम म्हणा एक एक मिशन म्हणा की शेतकरीला तुम्ही इन्वॉल्व केलं नाही तर विश्व कापूस दिवस सक्सेसफुल झाला नाही हे म्हणणं खोटं नाही होणार. म्हणजे विश्व कापूस दिवसमध्ये विश्वमध्ये जगामध्ये खूप सारे कार्यक्रम होणार आहे पण एकाही कार्यक्रममध्ये शेतकऱ्याला कुठेही प्राथमिकता दिलेली नाही आहे. इंडस्ट्रीवाले आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ब्रँड्स आहेत, गव्हर्नमेंटवाले आहेत, असोसिएशन्स आहेत, पण एकही कार्यक्रममध्ये शेतकरी कुठेही नाही. जिनिवामध्ये 7 ऑक्टोबर स्वित्झर्लंडमध्ये एक खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. आय वॉज इन्व्हायटेड एज अ स्पेशल गेस्ट इन दॅट इव्हेंट 2 मंथ्स बॅक. मी त्यांना हमी दिली की मी येणार आहे. त्याच्या नंतर 1 महिन्यामध्ये मला हा विचार आला की 1 दिवसासाठी आपण स्वित्झर्लंड जायचं, 1 दिवसाचा कार्यक्रम अटेंड करायचं आणि ते आपल्याला भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी फक्त 3 मिनिट देणार होते. आता 3 मिनिटमध्ये मी भारताविषयी, कापसाविषयी, शेतीविषयी, टेक्स्टाईल इंडस्ट्रीविषयी काय मी बोलू शकणार आहे. आमच्या कंपनीत आता मी विचारच करत नाही, कारण की मी जर गेलो तर माझ्या कंपनीच्या पैशावर मी जाणार आहे, सरकारच्या पैशावर नाही. तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी कंपनीसाठी पण आहे की कंपनीसाठी मी काहीतरी प्रमोशन केलं पाहिजे. पण या मिशनमध्ये मला तिथे कुठेही काही जागा दिसली नाही, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला विश्व कापूस दिवसाची उजवणी भारतामध्ये करण्याची ऑफिशियल परवानगी द्या. तर हा जे आपला कार्यक्रम आहे फार्माथॉन, इट इज द फर्स्ट एवर फार्मर्स मॅरेथॉन इन द वर्ल्ड, नंबर 1. सेकंड, इट इज द ओनली ऑफिशियली रेकग्नाइज्ड वर्ल्ड कॉटन डे इव्हेंट इन इंडिया. भारतामध्ये अधिकृत असा कोणताही कार्यक्रम विश्व कापूस दिवसाच्या दिवशी असं नाही आहे. आपला कार्यक्रम सोडून आणि का मराठवाडा आणि हा कार्यक्रम आपण मुंबईमध्ये करू शकलो असतो, दिल्लीमध्ये करू शकलो असतो, हैदराबाद आणि गांधीनगरमध्ये करू शकलो होतो, बट वाय औरंगाबाद? त्याच्यासाठी आम्ही निवडलं की औरंगाबादमध्ये महाराष्ट्राची 42% कापसाची शेती होते. औरंगाबादमध्ये मराठवाडा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची 42% कापसाची शेती होते. मराठवाडा जिल्हा मागच्या 3 वर्षापासून अकालग्रस्त, म्हणजे ड्रॉट स्ट्रिकन आहे. म्हणजे पाणी कमी आहे, वॉटर लेवल्स कमी आहे, बोरवेल्स खाली आहे, डॅम्समध्ये पाणी नाही, तरी पण कापसाची शेती तर शेतकरी करतो. तर त्याच्यामध्ये काय त्याचा फ्युचर आहे ते आम्हाला दाखवायचं होतं. आणि तिसरा फोकस महाराष्ट्रावर आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये भारताची 33% क्षेत्रामध्ये शेती होते. भारताचा जो क्षेत्र आहे टोटल 125 लाख हेक्टर आहे कापसाच्या शेतीमध्ये, त्याच्यामध्ये 43 लाख हेक्टर्स 43 लाख हेक्टरमध्ये शेती फक्त महाराष्ट्रामध्ये होते. आणि ही जी शेती महाराष्ट्रामध्ये होते 43 लाख हेक्टर, ती चायनापेक्षा जास्त क्षेत्र आहे. चायनामध्ये 37 लाख हेक्टरमध्ये शेती होते आणि चायनाचा पीक आणि भारताचा पीक समान आहे. तुम्ही जर याचा मॅग्निट्यूड समजू शकाल तर महाराष्ट्रामध्ये किती क्षमता आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारताचा कापूस पिकवण्याची क्षमता आहे फक्त महाराष्ट्रामध्ये. 40 लाख हेक्टरमध्ये आपण जर वर्ल्ड ॲव्हरेजवर गेलो तर आपण डेफिनेटली महाराष्ट्रामध्ये